राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास कामांचा आढावा घेतलेला आहे, त्यावरती अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मंत्रालयात केडीएमसी आयुक्त अधिकारी भाजप नगरसेवक यांची विशेष बैठक घेतली. केडीएमसी क्षेत्रातील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला असून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती करत त्यांना धारेवर धरलं. वेळेत कामं होत नसल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश त्यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिलेत. ही बैठक केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर रखडलेली विकास कामं लवकरात लवकर मार्गी लागावीत या उद्दिष्टाने असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा असा आदेशही दिला गेलाय. आजच्या बैठकीत राज्यमंत्री यांनी जो आढावा घेतला तोच आढावा आधी घ्यायला पाहिजे होता असे पालिकेच्या वर्तुळात बोलले जात आहे. मात्र देर आहे दुरुस्त आहे असं बोलण्यास काही हरकत नाही. आता तरी या बैठकीनंतर विकास कामं होतील का हे पाहावं लागेल. महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना म्हणूनच इथे बैठकीला बोलवलं होतं की जे प्रकल्प कोणते कोणते प्रकल्प कसं असतं की प्रकल्प काही प्रकल्प हे त्यांनी स्वतः जर प्रयत्न केला किंवा त्यांनी जर स्वतः मनात ठरवलं तर ते झटकन होण्यासारखे असतात, म्हणजे 7 दिवसात होण्यासारखे असतात. काही प्रकल्प 1 महिन्यात होण्यासारखे असतात, काही 1 वर्षात होण्यासारखे असतात, काही 2 वर्षात, काही 5 वर्षामध्ये. ही सगळी वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत असते. ते थोड्या अवधीमध्ये आणि लवकर असे जे प्रकल्प होऊ शकतात किंवा जी रकळलेली कामं अशी आपण म्हणतो रेंगाळलेली कामं आहे ती जर त्यांची मानसिकता जर त्यामध्ये असेल तर त्यामधून ती पूर्ण होऊ शकतात. म्हणून आज काही विषय हे अल्पमुदतीमध्ये जे विषय होऊ शकतात त्या विषयाबद्दल चर्चा केली. शासन म्हणून आम्ही किती पैसे देणार आहोत आणि आम्ही किती पैसे दिले त्याची चर्चा केली आणि नंतर तुम्हाला त्यामध्ये पैसे किती टाकायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कशा प्रोव्हिजन्स करायला पाहिजे त्या संदर्भातली सुद्धा खऱ्या अर्थाने आज चर्चा करणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून महापालिकेतले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा केल्यामुळे यानंतरच्या काळामध्ये या संदर्भात जेव्हा सभागृहामध्ये चर्चा होती तेव्हा सभागृहामध्ये चर्चेमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल. मी गेले अनेक दिवसापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विकास कामांच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी या आयुक्तांच्या समवेत चर्चा करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं होतं आणि मंत्रालयामध्ये या संदर्भातली बैठक यासाठी घेतली की मंत्रालयामध्ये सर्व मंडळींच्या समोर बैठक झाल्यानंतर त्याला एक वेगळ्या असं स्वरूप प्राप्त होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनामध्ये बऱ्याच वेळा ज्या बैठका या संदर्भात होतात तेव्हा त्या बैठकांमध्ये ज्या गोष्टी ठरतात त्या गोष्टींना जेवढं पाहिजे तेवढं प्राधान्य त्यांच्याकडून दिलं जात नाही आणि म्हणून आज प्राधान्याने कोणते विषय तुम्ही करायला हवेत ते त्यांच्याकडून जे आम्ही जे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत यासाठी केलं की बऱ्याच वेळेला आम्ही ज्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्याकडे चर्चा करत असतो तेव्हा चर्चा करत असताना ते फक्त बाहेर जाऊन आम्ही जे सांगतो तेच फक्त तुमच्यापर्यंत येत असतं, परंतु ते प्रत्यक्षपणे गेले कित्येक वर्षापासून लोकप्रतिनिधी तिथले असलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सुद्धा जशा पद्धतीने प्रयत्न करत असतो ते वर्तमानपत्रामध्ये येणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं आणि त्यांची वर्तमानपत्रामध्ये ती बाजू ही येणंही तेवढंच गरजेचं असतं. म्हणून काही विषय हे मांडण्याचा हा एक प्रयत्न केला. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतो की यापूर्वीच्या कोणी बैठक घेतली किंवा नाही घेतली हा विषय माझ्याशी संबंधित नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण आणि तुम्ही सगळेजण आपण सर्वजण या महानगरपालिकेमध्ये या हद्दीमध्ये राहतो. जास्तीत जास्त निधी या महानगरपालिकेमध्ये आला पाहिजे, विकासात्मक कामं या शहरामध्ये झाली पाहिजेत ही मानसिकता तुमची आणि आमची सर्वांची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून एकत्र प्रयत्न करणं या सर्व गोष्टीसाठी हे गरजेचं आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, या दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळे पॉझिटिव्हली माननीय मुख्यमंत्री सर्व ठिकाणी विकासाच्या कामासाठी निधी देतात. त्यांची मानसिकता आहे की या शहरालासुद्धा अजून अधिक निधी देण्याची मानसिकता आहे. त्यामुळे मोठमोठ्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार करायचं असेल तर त्यासाठी TP प्लान्स हे शहराची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं, कारण त्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे आहेत ते पैसे उपलब्ध मोठ्या प्रमाणात आहेत. या शहराला मेट्रोचं जाळं कसं आपल्याला वाटतं ते त्याच माध्यमातून होऊ शकतं आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था उभं करण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे.